नमस्कार, गोष्ट नाशिकची मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आज आपण गोदावरी पात्रातल्या दुतोंडे हनुमानाला आलो आहोत। गोदावरीच्या पात्रामध्येच दुतोंडे हनुमानाची ही मूर्ती सुमारे 11 फूट उंचीची आहे आणि नाशिकचा हा दुतोंडे हनुमान म्हणजे गोदावरीला किती पूर येतो ते मोजण्याचा एक माप समजलं जातं। दुतोंडे हनुमान गुडघ्यापर्यंत बुडाला, दुतोंडे हनुमान कमरेपर्यंत बुडाला किंवा दुतोंडे हनुमान पूर्ण बुडाला, याच्यावरून गोदावरीच्या पात्राला केवढा पूर आलेला आहे याचा अंदाज बांधला जातो। नेहमी पावसाळ्यामध्ये नाशिकच्या गोदावरीच्या पुराचा अंदाज बांधण्यासाठी या दुतोंडे मारुतीचा उपयोग केला जातो। गोष्ट नाशिकची मध्ये आज आपण पंचवटीतील दुतोंडा मारुतीची गोष्ट ऐकणार आहोत। पंचवटीमध्ये जी प्रमुख आकर्षक मंदिर आहे त्याच्यामध्ये यशवंतराव महाराज यांचं मंदिर, त्याचप्रमाणे रामकुंड, रामकुंडावरच्या इमारती, महात्मा गांधी ज्योत या सगळ्यांना आकर्षित करतात। परंतु या सर्वांपेक्षा जो आकर्षक आहे तो म्हणजे पंचवटीतला दुतोंड्या मारुती। दुतोंड्या मारुतीचा आकार एवढा भव्य आहे की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला त्याचं आकर्षण वाटतं। आणि हा जो मारुती आहे हा उघड्यावरच असल्यामुळे प्रत्येकजण अगदी सहजासहजी त्याच्यापर्यंत जाऊन या मारुतीला पाहू शकतो आणि त्याचं दर्शन घेऊ शकतो। रामकुंड आणि नारोशंकर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या अहल्या राम व्यायामशाळेसमोर दुतोंड्या मारुतीची मूर्ती आहे। 1942 सुमारास दुतोंड्या मारुतीची ही मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे। दुतोंड्या मारुतीचा इतिहास तसा रंजक आहे बरं का। सध्या जेथे देव मामलेदार यशवंतराव महाराजांचे मंदिर आहे त्याच्या पाठीमागे पूर्वी यशवंत व्यायामशाळा होती जी आता महात्मा गांधी रोडवर आहे। त्या व्यायामशाळेजवळच पूर्वी दुतोंड्या मारुतीची 5.5 फूट उंचीची दगडी मूर्ती होती। 1939 गोदावरीला आलेल्या महापुरात ही मूर्ती भंगली, त्यामुळे त्यावेळच्या संचालक मंडळाने दुतोंड्या मारुतीची नवीन मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला आणि ही नवीन मूर्ती 11 फूट उंचीची असावी असा आग्रह सगळ्या सदस्यांनी धरला। त्यानुसार त्यावेळचे नाशिकमधील प्रख्यात मूर्तिकार आबाजी दादाजी भोईर यांच्याकडे मूर्ती घडविण्याविषयी विचारले। या कामासाठी आबाजी भोईर यांनी नथुराम भोईर या मूर्तिकारांचे नाव सुचवले। संचालक मंडळाने नथुराम भोईर यांच्याकडे विचारणा केली, परंतु त्यांनी सांगितलेला खर्च परवडणार नसल्याने मंडळाने मूर्तिकार शंकरराव परदेशी यांना ही 11 फूट उंचीची मूर्ती घडविण्याचे काम दिले। शंकररावाने कामाला सुरुवात तर केली पण त्यांच्याकडून वेळेत काम काही होईना। शेवटी संचालक मंडळाने पुन्हा एकदा नथुराम भोईर यांना साकडे घातले, त्यामुळे शंकरराव परदेशी यांनी केलेल्या कामाच्या पुढे नथुराम भोई यांनी काम सुरू केले आणि ते वेळेत पूर्ण देखील केले। त्यामुळे दुतोंड्या मारुतीची पूर्वेकडील एक प्रतिमा शंकरराव परदेशी यांनी तर पश्चिमेकडची प्रतिमा नथुराम भोईर अशा दोन मूर्तिकारांनी पूर्ण केलेली आहे। या मूर्तीला पुरापासून धोका होऊ नये यासाठी बाबूराव भोईर यांनी मूर्तीभोवती त्रिकोणी कोनाचे काम केलेले आहे, त्यामुळे पुराचा जो प्रवाह असतो त्यापासून या मूर्तीचं संरक्षण होतं। आज हाच दुतोंडा मारुती गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता मोजण्याचे एक साधन बनला आहे। गोदावरीला
जेव्हा पूर येतो तेव्हा दुतोंड्या मारुती गुडघ्यापर्यंत कमरेपर्यंत की छातीपर्यंत बुडालेला आहे त्यावरून पुराचा अंदाज नाशिककर बांधतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात गोदावरीचा पूर दाखवण्यासाठी दुतोंड्या मारुतीची गोदावरीच्या पुराने वेढलेली छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात. यावरून पूर किती मोठा आहे याची कल्पना येते. नाशिकच्या नारोशंकर घंटेप्रमाणेच हा दुतोंड्या मारुती म्हणजे पंचवटीतील गोदापात्रातील नाशिकची एक प्रमुख ओळख बनलेला आहे यात संशय नाही. पंचवटीत येणारे भाविक आणि पर्यटक त्यांच्यासोबत जर लहान मुलं असतील तर मग काही विचारूच नका, परंतु लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांना देखील दुतोंड्या मारुतीचं प्रचंड आकर्षण असतं. त्यामुळे हा मारुती सदैव भाविकांनी आणि पर्यटकांनी वेढलेला दिसून येतो. तर ही होती नाशिकच्या दुतोंड्या मारुतीची गोष्ट. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.